18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध ठिकाण बस स्टँड संगमनेर आणि बस स्टँड अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74 राहुरी तालुक्याच्या राजकारणात नव्हे तर छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये कायम महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विकास मंडळामध्ये फूट पडली असून स्वर्गीय रामदास धुमाळ यांचे राजकीय वारसदार अमृत धुमाळ यांनी विकास मंडळ असतानाही स्वर्गीय रामदास धुमाळ विचारमंच स्थापन करून जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याची घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये विकास मंडळ सर्व पक्षाला एकत्रित घेऊन सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन कार्यकर्त्याला बरोबर घेऊन विकास मंडळाच्या माध्यमातून नानांनी या सत्तेचं परिवर्तन घडवलं. परंतु नानांच्या निधनानंतर विकास मंडळ आणि त्यामध्ये असणारे कार्यकर्त्यांना योग्य दिशा न मिळाल्यामुळं विकास मंडळ हे दिशाहीन झालं. विकास मंडळावर प्रेम करणारे लोक हे दिशाहीन झाले म्हणून नानांचा हा विचार बरोबर घेऊन जे विकास मंडळामध्ये असणारे कार्यकर्ते दिशाहीन झालेले आहे त्यांना त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना एक संघ करण्यासाठी नानांचे विचार आम्ही त्यांच्यासमोर ठेवून जे विखुरलेले लोक आहेत जे सैरावर झालेले लोक आहेत अशा लोकांना आम्ही सर्वपक्षीय लोक असतील त्याच्यामध्ये तर यांना सर्वांना बरोबर घेऊन नानांचा विचार त्यांना समजून सांगून आम्ही या विचार मंचाची खऱ्या अर्थाने स्थापना केलेली आहे. आपल्या बरोबर या मंचामध्ये पूर्वीचे विकास मंडळाचे कोणी नानांचे जवळीक असतील ते बी आपल्या बरोबर आहेत. नानांचे चिरंजीव सुधीर धुमाळ आहेत, अजित धुमाळ आहेत, विलास धुमाळ आहेत, नानांचे सहकारी जवळचे पंढरीनाथ पवार आहेत, डॉक्टर जयंत कुलकर्णी आहेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत का ते नानांच्या विचाराबरोबर या मंचाबरोबर आमच्याबरोबर राहणार आणि या तालुक्यात नानांचा विचार आम्ही निश्चितपणाने पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. जे आपले निष्ठावंत नानांचे कार्यकर्ते आहेत जुने विकास मंडळाचे अशा कार्यकर्त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे? आम्ही त्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र आव्हान करणार आहोत की नानांचा वारसा नानांचं स्मृती नानांच्या आठवणी आपल्याला या तालुक्यात जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी आपण या स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ विचार मंचाबरोबर यावं त्यांना आम्ही नम्रपणे आव्हान करणार आहोत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.